आपण जेव्हा सांधेदुखी म्हणतो तेव्हा सांधेदुखी हे वेगवेगळ्या प्रकाराचे असतात. इनफॅक्ट सगळ्यात कॉमन किंवा सगळ्यात जे आम्ही आढळतो ते मोठ्या वयोगटात बघतो ते बेसिकली झीज होते कार्टिलेजची, त्याच्यामुळे होतं, ज्याला ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो. दुसरं टाईपचं असतं म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा संधिवात किंवा आमवात, जे एखादा रुमॅटोलॉजिस्ट ट्रीट करतो. दुसरे अनेक 108 प्रकारचे संधिवात अजूनपर्यंत माहीत झालेले आहेत, त्याच्यात गावटी आर्थरायटिस किंवा सोरियाटिक आर्थरायटिस किंवा अँकलोझिंग स्पॉन्डिलायटिस असे वेगवेगळे टाईपचे संधिवात माहिती आहेत. आता काय असतं की जेव्हा एखाद्या पेशंटला आम्ही सांगतो तुला संधिवात झाला आहे, त्यांना खूप दुःख होतं, त्यांच्या चेहऱ्यावरनंच वाटतं की या पेशंटला हे डायग्नोसिस आवडलं नाही आहे. पण त्याचा अर्थ घाबरून पळून नाही जायचं आहे, उलट तुम्ही प्रत्येक डिसीजला जसं ट्रीटमेंट देता तसंच संधिवातालाही ट्रीटमेंटनी तुम्ही हा आजार खूप कंट्रोलमध्ये आणू शकता. तुमच्या डॉक्टरला जरूर विचारा की आम्ही रुमॅटोलॉजिस्टकडे जायला पाहिजे का, रुमॅटोलॉजिस्ट म्हणजे कोण असतो, तर आम्ही हे संधिवाताला ट्रीट करतो. आणि काही खूप छान औषधं पण दोन्ही तोंडानी घ्यायची किंवा इंजेक्शन्स देऊन आम्ही ही औषधांनी डिसीजला खूप कंट्रोलमध्ये आणतो. खूप कॉमन म्हणजे डीमार्ट्स म्हणून गोळ्या असतात, ज्याच्यात सल्फासॅलझिन किंवा मिथोट्रिक्सेट किंवा हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन ह्या गोळ्या असतात. बायोलॉजिक्स हे इंजेक्शन असतात. इंजेक्शन्स म्हणजे ते काय स्टिरॉइड्स नव्हे किंवा घाबरून जाण्यासारखं नव्हं. तुमच्या जर डॉक्टरला तुम्ही बोललात की तुम्ही गरीब आहात, तुम्ही हे अफोर्ड नाही करू शकत, तर इवन तुम्हाला कमी पैशात ते तुम्हाला मिळवून देऊ शकतात. अनेक कंपनीज आम्हाला सपोर्ट करतात आणि ते तुम्हाला खूप चांगल्या प्राईजमध्ये आपण बायोलॉजिक इंजेक्शन्स पेशंट्सना मिळवू शकतो. पण मोस्ट इम्पॉर्टंट थिंग हे आहे की तुम्ही एखाद्या रुमॅटोलॉजिस्टकडे लवकर पोचावं. मी असं म्हणत नाही की सगळे पेशंट्स रुमॅटोलॉजिस्टकडे पोचू शकतात, पण डेफिनेटली तुम्ही शोधू तर शकता. माझ्या एका पेशंटनी, एका सॉफ्टवेअर इंजिनियरनी सांगितलं, मॅडम तुम्ही असं रुमॅटोलॉजिस्ट लिहिता तुम्हाला कळतं का, आम्हाला कोणाला हे कळत नाही, तुम्ही तिथे बोन अँड जॉईंट स्पेशालिस्ट का नाही लिहित. म्हटलं आम्ही रुमॅटोलॉजिस्ट म्हणजे फक्त बोन अँड जॉईंट नाही बघत, आम्ही खूप वेगवेगळे ऑटोइम्युन आजार बघतो, म्हणून आम्ही असं फक्त लिहू शकत नाही. पण डेफिनेटली तुम्ही जर ते गुगल सर्च केलं तर तुम्हाला कळेल की रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे काय किंवा रुमॅटोलॉजिस्टची गरज काय. कारण बरेच पेशंट्स असे आम्ही आढळतो की ते 10 वर्षांनी आमच्याकडे पोचतात, ते अगदी जवळ राहत असतात आमच्या क्लिनिकपासनं किंवा आमच्या हॉस्पिटल्सपासनं जिथे आम्ही जातो, पण ते आमच्याकडे आधी पोचलेले नसतात आणि ते पोचेपर्यंत ऑलरेडी त्यांचा जॉईंट फंक्शनमधनं गेलेला असतो, नाकाम झालेला असतो किंवा डिफॉर्मिटीज दिसतात. सो आम्ही प्रत्येक पेशंटला सांगतो की कुठले जॉईंट्स अफेक्ट झाले आहेत हे तुम्ही स्वतः बघा. आता जर मी तुम्हाला हातात सांगितलं तर मोस्ट कॉमन आपले जे जॉईंट्स असतात ते म्हणजे मेटाकापो फॅलेंजल जॉईंट आणि प्रॉक्सिमल इंटरफॅलेंजल जॉईंट, हे संधिवातात अफेक्ट होतात. व्रिस्ट नेक्स्ट कॉमन असतो. सो जर हाताचे जॉईंट्स तुमचे सुस्त आहेत किंवा लाल होत आहेत किंवा तुम्हाला बोटं दुमडताना सकाळी त्रास होतो आहे, नंतर तुमचे एल्बोज किंवा शोल्डर जॉईंट जर तुम्हाला दुखत असतील तर नक्कीच तुम्हाला रुमॅटॉइड आर्थरायटिस असण्याची शक्यता आहे. तर तुम्ही तुमच्या डॉक्टरला जरूर सांगावे की आर ए फॅक्टर किंवा अँटी सी सी पी टेस्ट करून घ्या. तुम्ही असं घाबरून जाऊ नका, मोस्ट शहरात काय इवन गावात ह्या टेस्ट अवेलेबल आहेत आणि ते जर पॉझिटिव्ह आलं तर नक्कीच एखाद्या रुमॅटोलॉजिस्टकडे जा. तुम्ही जेव्हा एखाद्या रुमॅटोलॉजिस्टकडे जाताय तर नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही रेग्युलरली फॉलोअप करा. जर तुम्ही दूर राहत असलात तर त्या रुमॅटोलॉजिस्टला सांगा की मी दर 3 महिन्यांनी येऊ शकते, मी दर महिन्याला येऊ नाही शकत. पण ओपन डिस्कशन तुमच्या रुमॅटोलॉजिस्टशी जरूर ठेवा. काय टेस्ट करायचे ते त्यांना विचारून घ्या. का टेस्ट करतो आहे आपण हे पण विचारून घ्या. कारण आम्ही बरीच काही औषधं देतो ज्याच्यामुळे किडनी, लिव्हर किंवा ब्लड काउंट हे तुम्हाला रेग्युलरली चेकअप करणं गरजेचं असतं. सो ॲटलीस्ट दर 3 ते 6 महिन्यात तुमच्या रुमॅटोलॉजिस्टकडे जरूर जावं. संधिवात म्हणजे फक्त बोन किंवा जॉईंट डिसीज नाही, ते बाकीचे जॉईंट्स बरोबर कधी कधी हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक्स पण लवकर आणू शकतात.
त्यामुळे तुमचे लिपिड प्रोफाइल्स किंवा तुमचं कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसराइड हे किती आहे हे पण दर 6 महिन्यांनी चेक करत राहावे. तुम्ही जर काही औषधं घेत असलात तर जेव्हा तुम्ही प्रेग्नन्सी ट्राय करताय तेव्हा तुमच्या गायनेकॉलॉजिस्टला जरूर आधीपासून कळवावे आणि तुमच्या रुमॅटॉलॉजिस्टलाही सांगा की मला प्रेग्नन्सी ट्राय करायची आहे. तर मॅडम किंवा सर तुम्ही काय गोळ्या आम्हाला स्टॉप करायच्या आहेत हे जरूर आधीपासून सांगा. कारण जर तुम्ही प्रेग्नंट राहिलात जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या टॉक्सिक गोळ्या घेत आहेत तेव्हा कधी कधी ह्या गोळ्या तुमच्या बाळाला झेपणार नाही आहेत तर मग आम्हाला ॲबॉर्शन करायला तुम्हाला सल्ला द्यायला लागेल जे फार वाईट वाटेल. त्यामुळे तुम्ही आधीपासून जर प्लॅन केली प्रेग्नन्सी तर खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज जसं फॉलोअप इम्पॉर्टंट, तुम्ही फॉलोअपला जाताना सगळे जुने रिपोर्ट्स आणि फाईल्स घेऊन जाणं खूप महत्त्वाचं आहे. बरेचदा पेशंट काहीही न घेता आमच्याकडे येतात आणि कित्येकदा आम्हाला त्यांना परत पाठवून द्यायला लागतं किंवा एखादा ओरडा द्यायला लागतो जे करू नये असं आम्हाला वाटतं. सो ह्या गोळ्या घ्या किंवा जर गरज पडली तर इवन बायोलॉजिक इंजेक्शन्स घ्या आणि तुमचं लाईफ क्वालिटी डेफिनेटली इम्प्रूव्ह करा. सो इट इज इम्पॉर्टंट व्हेन यू आर सीईंग पेन, स्वेलिंग, जॉईंट पेन ऑर अर्ली मॉर्निंग स्टिफनेस किंवा लॉस ऑफ फंक्शन, रिमेंबर की तुम्हाला रुमॅटॉइड आर्थरायटिस असू शकतो. हे लक्षात घेऊन तुम्ही जरूर तुमच्या रुमॅटॉलॉजिस्टला अप्रोच करू शकता. धन्यवाद.